अरे तुम्ही आलात सुद्धा माझी तयारी व्हायची आहे. आपण करतो आहेत कोकणातला एक प्रकार, कोळ्यातलं वांग्याचं भरीत. पारंपरिक प्रकार आहे आणि तुम्हाला म्हणजे मागे एकदा कोळाचे पोहे तयार केले होते आणि हे वांग्याचं भरीत करताना मला आठवलं की पूर्वी आम्ही शेगडीवर हे भाजायचं बघा, पण आता याच्यावर बघा कशी छान वाफ निघते. आणि आमची आई आम्हाला काम द्यायची, हे टोचे मारून द्यायचे वांग्याला जेणेकरून ते आतपर्यंत शिजेल. ऑलमोस्ट होत आलं आहे वांगा. तर कोळाचं भरीत हा कोकणातला खास प्रकार आहे आणि कोळ कसा तयार करायचा तोही आपण बघूयात. त्या पहिले वांगं जे आहेत ते आपण सोलून घेऊ. सोलताना एक टिप, हे पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि त्यांनी हे साल काढायचं. आणि कोणाला एवढंही सहन होत नसेल तर त्यांनी चमचा घ्यावा आणि चमच्याने असं खरवडायचं. सोलून झाल्यानंतर या वांग्याला ना ओपन करायचं आपण हे असं, आणि एकदा बघून घ्यायचं की यामध्ये काही किडा वगैरे आहे का बाबा. नाही आहे, हे छान आहे. आता काय करू, आपण ह्याला एका बोलमध्ये घालू. याला कट करू आणि आता याला फ्लॅश संघ काढून घेऊ. आपलं हे वांगं जे आहे ते आपण क्रश करून घेऊ असं. आता आपल्याला बनवायचं आहे कोळ नारळाच्या रसाचा, म्हणजे नारळाच्या दुधाचा. त्याचं दूध त्यामध्ये साधारण एक 4 चमचे चिंचेचा कोळ, लसुणीची पेस्ट, ह्याला एकत्र करून घेऊ. गूळ 1 खडा, साधारण चमचाभर गूळ क्रश करून घालायचा. हिरवी मिरच्या 2, थोडीशी कोथिंबीर ही आपण ठेचून घेऊ. हे असं जाडसर भरडलेलं कोथिंबीर पण आपला कोळ तयार झाला. आणि आता यामध्ये घालू थोडंसं चवीनुसार मीठ आणि हे सबंध मिश्रण आपल्या वांग्यामध्ये घालायचं. आता हे असं भरीत तयार झाल्यानंतर याला फोडणी द्यायची, जिरं मोहरी हिंग, दॅट्स इट. मोहरी, जिरे, त्यामध्ये थोडासा हिंग आणि फोडणी भरता. हा आहे खासियत बाजार. ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. तर कोळात भरीत आपण पाहिलं, सोपा प्रकार आहे, अप्रतिम लागतो, म्हणजे नेहमीच्या भरतापेक्षा तर नक्कीच चांगला लागतो. केल्यानंतर आम्हाला कळवा कसं वाटलं. त्याबरोबर छान भाकरी आहे, हिरवा ठेचा आहे आणि जोडीला आहे मास्टर रेसिपीज. नमस्कार. हे जे देठ असतं ना, हे जर तुम्ही अगदी ताजं वांगं घेतलं, म्हणजे देठ अगदी हिरवगार असेल आणि असं देठ, अशा देठापासून तयार केलेली भाजीसुद्धा खूप छान लागते. की अशी देठं जमा करायची, त्यानंतर त्याला आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा याची फोडणी द्यायची, थोडी खसखस घाला
आणि जो काय गरम मसाला असेल तो याला फोडणी देऊन नंतर कुकरमध्ये 5-6 छान शिट्ट्या होऊ द्या. अप्रतिम अशी भाजी लागते आणि देठासकट खूप सुंदर. या देठावरून आठवलं किंवा वांग्यावरून आठवलं मला की वांगी ही भारताची ही जळगावची प्रसिद्ध आहेत. हिरव्या रंगाचं वांगं असतं. हे जे वांगं आहे आत्ता जे जांभळं घेतलं ते थोडं पांचड असतं पण ते वांगं अप्रतिम असतं. तुम्हाला आठवत असेल की जळगावला मागे आम्ही गेलो होतो आणि तिथे जवळपास 4,000 किलो वांग्याची वांग्याचं भरीत बनवलं होतं. आणि ते कशासाठी तर वांग्याला म्हणजे आपल्या भारताला जगामध्ये नाव मिळावं म्हणून. कारण मुतब्बल नावाचा एक प्रकार आहे जो मिडल ईस्टमध्ये होतो आणि त्यामध्ये वांग्यापासूनच तयार करतात. फक्त असंच वांगं भाजून घेतात आणि मिक्सरमध्ये बारीक करतात. त्यात दही घालतात, थोडंसं ऑलिव्ह ऑईल आणि लसूण एवढंच घालतात. पण आपलं वांग्याचं भरीत अप्रतिम असतं. तर आता हाही भरताचाच प्रकार आहे.